मानकुर्द के पीएमजीपी में हुए झगड़े को लेकर आज स्थानीय सांसद मनोज कोटक ने किया मानकुर्द पुलिस थाने के वरिष्ठ अधिकारियों से मुलाकात। कहा कि नहीं होगा किसी के ऊपर अत्याचार, पूरे मामले की तय से पुलिस जांच करके करेगी कार्रवाई। देखिए खबरें आज भी के लिए, मुंबई ब्यूरो रिपोर्ट। जी हम बात कर रहे हैं मानकुर्द के पुलिस थाने के हद में महाडा कॉलोनी में 3 दिन पहले हुए लफड़े में कई गाड़ियों की तोड़फोड़ के मामले में। मानकुर्द पुलिस थाने में 40 ज्यादा से लोगों के ऊपर मामले दर्ज को लेकर आज मनोज कोटक ने मानकुर्द पुलिस थाने के अधिकारियों से मुलाकात करके पूरे मामले का जायजा लिया और कहा कि पुलिस किसी के ऊपर अन्याय नहीं करेगी। आइए सुनते हैं मनोज कोटक का क्या कहना है। बनाए रखना ये पुलिस के साथ साथ नागरिकों भी जिम्मेवारी है। इस तरह की घटना आगे ना बने, कार्रवाई में पुलिस समानता बरते और पुलिस ने आज तक किया हुआ काम ढंग से चल रहा है कि नहीं, हमारे कार्यकर्ताओं की भावना थी तो इस सिलसिले में ये मुलाकात थी। सर अभी कितने लोगों को तकरीबन अभी मामला बना है अज्ञात लोगों, ये तो पुलिस बताएगी, लेकिन किसी के ऊपर अन्याय नहीं होगा ये देखने का काम भी पुलिस कर रही है, अच्छे से कर रही है। इस देखने के लिए ही आज का ये मुलाकात था। सर ये रमज़ान को देखते हुए और जो अभी रामनवमी जो त्यौहार था उसको देखते हुए आप ईशान मुंबई क्षेत्र के अपने निर्वाचन क्षेत्र की जनता से क्या अपील करेंगे कि किस तरह से आप? नहीं, बिल्कुल, आने वाले दिनों में हनुमान जयंती है, रमज़ान का महीना भी चल रहा है, सभी ने आपस में मेल मिलाप और सौहार्द शांति बनाए रखनी है और ये बनाने में हमारे कार्यकर्ता भी अच्छे तरीके से काम कर रहे हैं। मनोज कोटक साहेबाबद्दल तर मला काय म्हणणं नाही, परंतु आमचे सीपी सर, आमचे लॉन्डर सरची गणेशी लॉन्डर साहेब, डीसीपी साहेब, तर आमचे कंटिन्यू 2-3 दिवस झाले सलगच त्या तपासण्यामध्ये स्वतःहून इनिशिएटिव्ह काम करतात त्याच्यावर, आणि वरिष्ठ अशा घटनेकडे स्वतः असतात, स्वतः घटनास्थळी येतात, मार्गदर्शन करतात, तिथली परिस्थिती समजून घेतात, कायदा सुव्यवस्था बिघडणं याच्याबद्दल मार्गदर्शन करतात आणि तपासही गोष्ट सांगतात। हे आमची नित्य बाब आहे पोलीस खात्री, तर वरिष्ठ आमचे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आमचे येतच असतात, तसं काही विशेष असं म्हणजे असं त्या घटनेला असं विशेष काही महत्त्व असं तुम्ही काही देऊ नका, ते नेहमी अशा एखाद्या घटनेकडली आमचे वरिष्ठ आमचे येऊन आम्हाला मार्गदर्शन करत असतात। सर आपल्या नेतृत्वमधून लोकांमधून हे विचार पसरलेले आहे की ज्या पद्धतीने तुम्ही इकडचे कानून व्यवस्था आणि तुमच्या पोलीस स्टेशनचं सहकार्य भेटलं तुम्हाला टीमला सगळं एवढं मोठ्या प्रमाणात, तर त्याबद्दल काय सांगणार की तुमचं सगळं टीमचं एक प्रश्न नाही की अशी मोठी कधी घटना एवढी आमच्याकडे जी काय मालतूज आहे गैरसमजाने किंवा बाचाबाचीतून बोलण्यावर जी घटना घडली आणि काही मुलं जमली वगैरे, तर ते साहजिकच आमच्या लोकांनी तत्काळ 2-4-5 मिनटामध्ये तिथे जाऊन त्यांना कंट्रोल करून त्यांना तिथून डिस्पोज करून पूर्ण एक 15-20 मिनटं अर्ध्या तासामध्ये पूर्ण त्यांनी परिस्थिती एकदम शांतता काबूत आणली, घटना काही वाढून दिली नाही। तर आमच्या टीम आणि नेहमीच करतं इथे पहिली, आता तुमच्यामध्ये पहिली वेळ, पण अशा बऱ्याच वेळी बऱ्याच घटनेच्या वेळी आमचं पथकाने मानकुर्द पोलीस स्टेशन अधिकारीने कामानंतर आमचे बऱ्यापैकी म्हणजे सिरियस ऑफेन्स असो किंवा कुठली घटना असो तत्काळ त्याचं निरासन करतात। मानकुर्दबद्दल पोलिसांचं मत खूपच जनतेचं खूपच चांगलं आहे, जनताही तुम्हाला सांगितलं। आपल्याला काय वाटतं सर, हे स्थिती नियंत्रण करता कुठे चूक झाली असेल तर हे सगळे मामला हातून निघून जातात? थोडं असतं, थोडं समज असं घटना घडल्यानंतर थोडं होतं, परंतु नियंत्रण काही शक्यतो पोलीस जाऊन देतच नाही आमचं मुंबई पोलीसमध्ये, तर असं कुठलाही प्रकार नाही की असं काही घटना हाताबाहेर जाऊन दिले,
त्याच्यावेळी त्याच्यावेळी आम्ही कंट्रोल करून त्यावेळी त्या दाबलेलो. असं काही नेहमीची गोष्ट.